पारनेर तालुक्यात पळशी गावचे पळशीकर जे इंदूरला स्थायिक झाले त्यांच्या मालकीची 20,059 इनाम जमीन आणि 442 एकर कुलकर्णी होतं अशा दोन जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या. कुल कायदा आला, कुल कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून त्यांनी नाना तऱ्हेच्या कृत्या केल्या. त्या सगळ्या मी इथे सांगत नाही, पण एकच सांगतो की 17/1/62 या दिवशी 17/1/62 या दिवशी त्यांची या सगळ्या जमिनीची मालकी संपली होती. तसा ॲबोलिशन ॲक्ट प्रमाणे त्यांना कॉम्पेन्सेशन पण दिलं होतं, 28,000 काहीतरी आहे ते कॉम्पेन्सेशन. मी तर तो मालक संपला, त्यानंतर या जमिनीचे व्यवहार होत आलेत आजपर्यंत. आणि तो मालक आणि बाकीचे खरीददार जे कुळ तिथं होते त्यांचे कुळं म्हणून नाव लागली, त्याचं आंदोलन आम्ही केलं म्हणून मी आज पत्रकार परिषदेला आलो. आणि त्या आंदोलनातून शेवटी कलेक्टरने आमची नावं लावली होती, ते त्यांनी आता चॅलेंज केली. त्याच्यावर हायकोर्टाचा स्टे असताना, हायकोर्टाने जैशी ती ऑर्डर केली असताना, एक कुलकर्णी म्हणून त्यांचाच आणखी एक चुलत भाऊ उभा केला आणि त्याला क्लेम करायला लावला. आणि हे सगळे लिटिगेशन थांबवले असताना कोर्टाने, हायकोर्टाने इथल्या प्रांताने आम्ही जर जमीन मालक ठरवलं होतं कुळ ते रद्द केलं आणि एका दिवसात म्हणजे अपिलाची मुदत 60 दिवस असताना अपिलाची मुदत सोडून एका दिवसात त्या सगळ्या जमिनी पुन्हा कुलकर्णीच्या नावावर केल्या आणि आमच्या कुळाच्या जमिनीची काढून घेतली. त्यामुळं आमचं मागणी आहे की 20,000 एकराची सिलिंग नंतर त्याला फक्त 54 एकराचा अधिकार होता, तो 20,000 एकर जमीन कसा विकू शकला. त्या 20,000 एकराच्या नंतर आत्ता आमच्या नावावर जमिनी झाल्या, त्या प्रांताने निकाल देऊन पॅन्डेमिक हाईटला असताना 6 एप्रिलचे निकाल आहे, आम्हाला नोटीस न काढता, मालकांना नोटीस न काढता त्या जमिनी पुन्हा कुलकर्णीच्या नावावर कशा गेल्या. आणि यात सगळे पारदी आदिवासी भिल्ल सगळे असल्यामुळं त्यात आमच्या ॲट्रॉसिटी पण झालेली आहे आणि आमच्या जमिनीची मालकी मालकाला न विचारता आमच्या जमिनी काढून घेतल्यात, हा एक अजब प्रकार इथं घडलेला आहे. मी माधव पठारे, लोकशासन आंदोलन संघटनेचा जिल्हा संघटक म्हणून आमचे न्यायमूर्ती बी जे कोळशे पाटील साहेब यांच्याबरोबर मी 10 वर्ष झाले तेव्हापासून काम करतो. आमच्या पळशी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या गावी जागीरदार म्हणून रामराव कृष्णराव पळशीकर हे जागीरदार होते आणि त्यांच्या नावे साधारणपणे 21,000 एकर जमीन होती आणि ह्या 21,000 एकर जमिनीवर पिढ्यानपिढ्या कुळं कसत होते. या जमिनी त्याला फक्त रेव्हेन्यू ग्रँट करण्यासाठी दिलेल्या होत्या हे आमच्या सरांनी सांगितलेलं आहे, परंतु हे रेव्हेन्यू ग्रँट करत असताना ह्या जमिनी पुन्हा 1950 ते 1959 सालामध्ये जे ॲबोल्युशन ॲक्ट आले त्यामध्ये 1952 आणि 1950 दोन कायद्यामध्ये हे कुलकर्णी वतन आणि पर्सनल वतन या दोन्ही जमिनी ॲबोल्युश झाल्या आणि त्या सरकार जमा करण्याचे आदेश झालेले आहेत. 17/1/1962 रोजी पर्सनल वतन खालसा झालेलं आहे आणि 1950 कायद्याने कुलकर्णी वतन खालसा झालेले आहे. असे असताना त्या जमिनीवर जे असणारे स्थानापन्न कुळं आहेत त्या कुळांना त्याच कायद्यामध्ये ह्या जमिनी त्यांना मालक करण्याचे आदेश त्या कायद्याने केलेले आहे. असं असताना त्या जमिनी ह्या कुळांच्या मालकीच्या झाल्या नाही. दुसरी गोष्ट, 1948चा जो कुळ कायदा आहे त्या 1948च्या कुळ कायद्याने पण ह्या जमिनी नावावर व्हायला पाहिजे होत्या. 1/4/1957 जो कृषक दिन आहे त्यानुसार ह्या जमिनी त्या दिवशीच हे लोक मालक झालेले आहेत, परंतु यांनी ते मॅन्युप्युलेट करून ते नावं येऊन देणे न देणं किंवा त्या लोकांना मधूनच काहीतरी त्यांचे नाव वडवणं अशा गोष्टी करून ह्या जमिनी त्याच्या नावावर ठेवलेल्या आहेत. ही सगळी प्रोसेस चालू झाली आणि त्याची प्रांत अधिकारी त्यावेळेचे संतोष भोर यांनी निकाल दिला आणि ह्या जमिनी हस्तांतरणास बंदी आणि कुळ कायद्यानुसार ज्या जमिनी कुणाच्या आहेत त्यांचं चौकशी करून त्यांना न्याय द्या असा कलेक्टरचा आदेश झाला. त्या अंतर्गत त्या कुळ कायद्याने चौकशी झाली आणि आमच्या नावाच्या झाल्या, परंतु ते जे कांबळे पळशीकर म्हणून अपॉइंट झालेले होते त्याच्यात इंटरव्हेनर त्यांनी ते MRT मध्ये नेलं आणि MRT च्या कोर्टाने पण यांना सांगितलं का या कुळांच्या जमिनी यांची चौकशी करा आणि हे जे शिलिंगचे जे हायकोर्टाने ते हे झालेले याची चौकशी करून या जमिनीची विल्हेवाट लावा. आणि आता आमच्या न्यायमूर्ती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
सरकारी कामकाजामध्ये जो आय एस एम जो फंड वापरला जातो त्याच्या आगे तो मंगल फंडमध्ये हा निकाल आलेला आहे. याचा अर्थ तो बाहेरून कुठून तरी निकाल तयार करून आलेला आहे आणि तो साहेबांनी हे आमच्यावर लादलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ह्या तहसीलदारांनी एका दिवसात त्या लगेच इम्प्लिमेंट केलं. आम्हाला खरेदी प्रमाणपत्र भेटलेले होते त्याचे जो रकमा असेल परचेस प्राईस त्या आम्ही सरकारी खजान्यात भरलेले होत्या. ते सगळं असताना ते सगळं एका दिवसात रहित करून आमच्या जमिनी पुन्हा पळशीकराच्या नावावर घातलेले आणि हा फार मोठा फ्रॉड आहे. या विषयाचा फलोप आणि याचा पाठपुरावा लोकशासन आंदोलन संघटना घेणार आहे आणि हे सोडणार नाही. आम्ही आता पुढच्या टप्प्यामध्ये ह्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या विरोधात आमच्या जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी केसेस पण दाखल करण्याचा आमचा पुढचा विचार आहे. आणि पुढच्या निकालासाठी अपील किंवा त्याला काही ज्या ज्या प्रोसेस आहेत आम्ही न्यायमूर्ती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत.